शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकास प्रकल्प राबविले जात आहेत. बेळगाव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी आणखीन एका प्रकल्पाला चालना दिली आहे. जनतेला सुरळीत वीज पुरवठा व्हावा, कोणत्याही प्रकारचा विजेचा अपघात होऊ नये यासाठी म्हणून ड्युअल फॅब्रिकेशन कामकाजाला आमदार अनिल बेनके यांनी चालना दिली. स्मार्ट सिटी डेमो रस्ता असलेल्या KPTCL मार्गावर या कामाला प्रारंभ करण्यात आला असून यावेळी ते म्हणाले की याआधी विद्युत अपघात घडल्यास संपूर्ण वीज पुरवठा खंडित करावा लागत होता. त्या समस्या उद्भवू नयेत म्हणून जिथे विद्युत अपघात होतात तेथीलच विद्युत पुरवठा खंडित करावा या दृष्टिकोनातून हे काम करण्यात येत आहे असे ते म्हणाले. गावातील KPTCL रोड म्हटल्यानंतर डेमो रोड स्मार्ट सिटी या ठिकाणी ॲडिशनल फिडर म्हटल्यानंतर मानतेश नगर, शाहूनगर, आझाद सोसायटी, या वीरभद्रनगर या भागातील जन शिवाजीनगर या भागातल्या लोकांसाठी सोयीस्कर म्हटल्यानंतर या भागातील एकाच वेळी ही लाईन कट करण्याची गरज नाही. जर एक भागाची लाईन गेली असेल तर त्या भागाला दुसरी व्यवस्था करून लाईटाची व्यवस्था करण्याची व्यवस्था ह्याच्यामध्ये आहे. आणि एकाच वेळी पूर्ण भागाची लाईट काढली जात नाही आणि त्यासाठी म्हणून ही व्यवस्था आहे. जनतेच्या सोयीसाठी म्हटल्यानंतर एकदा जर एका भागामध्ये काहीतरी डॅमेज झालं तर पूर्ण एरियामध्ये लाईट काढली जायचे, पण आता तसं केलं जात नाही. त्या भागाची लाईट जरी काढली आहे तर अल्टरनेट दुसरी लाईन तुम्हाला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारी असते. ह्या उद्देशाने ही स्कीम चालू केली असून जवळजवळ 2 किलोमीटर केबल घालून ही व्यवस्था करण्याची जनतेने द्यावं. शिवाजीनगर, वीरभद्रनगर, शाहूनगर सह अनेक ठिकाणी ड्युअल फॅब्रिकेशन केबल बसविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, KNNCT न्यूज, बेळगाव.